पार्वती नंदना एक दंत गजानना, तुझा गलाहार दुर्वांचा शोभतो। तुझे कान भले मोठे अन डोले छोटे छोटे, कसा बाप्पा तू गोजीरा वाटतो। बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे, गणपती बाप्पा, मोरया मंगल मूर्ती। मोरया। नमस्कार, मी मनाली, News 18 लोकमतच्या बाप्पा मोरया या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि पार्वती नंदन या अल्बमद्वारे आज आपल्या भेटी झालेल्या आहेत आणि News 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी या दरबारात उपस्थित आहेत अभिनेत्री वंदना गुप्तेजी आणि बालकलाकार गायक आदित्य नायर। नमस्कार। वंदनाताई, खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं भेटतोय। खूप छान वाटतंय आज भेटताना आणि निमित्तच आहे गणपती बाप्पाला केलेली ही आराधना। हो ना, ह्या निमित्ताने मला गणपतीची आराधना करायला मिळाली। म्हणजे आराधना आपण नेहमीच करत असतो, पण या गाण्याच्या रूपाने ती आली आणि उत्तरा केळकरनी गायलेलं गाणं मला गायला मिळालं, त्यामुळे माझ्या आवाजाला तिचा आवाज इतका सूट होतो ना। माझा असा बेसचा आवाज आहे आणि तिचाही असा बेसचा आवाज आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटलं की आजीच्या भूमिकेत मी उत्तरा केळकरचं गाणं गाते आणि हा नातवाच्या भूमिकेत स्वतःचं गाणं गातोय। आदित्य, मी थोडं मराठी थोडं हिंदी असं बोलते, कारण आदित्य हा खरं तर दाक्षिणात्य म्हणजे साऊथ साऊथ लँग्वेज त्याला जास्त कळते, पण मराठी सुद्धा आता वंदनाताईंसोबत राहून राहून तो शिकलेला आणि गाण्याला खरं तर कोणती भाषा नसते, त्यामुळे आदित्य तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता, गाणं आणि ॲक्टिंग दोन्ही? मला दोनों चांगलं वाटलं, हां, असं मजा आलंय। त्याला गणपतीची खूप आवड आहे असं मला कळलं। म्हणजे हां वडिलांनी सांगितलं की त्याला खूप गणेशाबद्दल ओढ आहे, तो गणेश त्याचं स्वप्न देतो असं म्हणतो। हो ना, क्या होता है तुम्हारे साथ, गणपती तुम्हारे सपने में आते हैं, हाँ, तो बताओ। क्या क्या कहते हैं गणपति बाप्पा? ऐसे ऐसे गणेश जी मेरे सपनों में आते हैं और हाँ ऐसे मेरे सामने खड़े होते हैं, हाँ और ऐसे ही जो जैसे गाने में दिखाए ऐसे ही बेडशीट पुल कर देते हैं, हाँ ऐसे ऐसे सपना आते हैं। कूल टाइम त्यांच्याबरोबर ती व्यस्त करतो तो। अच्छा, हाँ पर ये अल्बम बनाना है, इसमें आपको गाना भी है, एक्टिंग भी करनी है, ये कॉन्सेप्ट, ये थॉट किसका था? आपका था, आपके डैडी का था? मेरा पापा का था। अच्छा, आपके पापा का। हाँ फिर आपने कैसे उसको फिर गाना और ये सब एक साथ किया, क्योंकि शायद ये आपका फर्स्ट एक्सपीरियंस होगा, कि इससे पहले भी किया है आपने? इसके इससे पहले भी किया है, बहुत सारा हाँ, गाना गाया। त्याला एकूणच देवाची आवड आहे खूप। हाँ आत्ताच्या सध्याच्या मुलांमध्ये हा खूप वेगळा आणि सुसंस्कारी मुलगा आहे असं मला अगदी जाणवलं शूटिंग करण्याच्या दरम्यान। त्यामुळे हल्ली मुलं सगळे सगळे मोबाईल, मोबाईलवरच हाँ असतात आणि त्यांना गणपतीचं दर्शन सुद्धा मोबाईलवर करायचं असतं, पण हा सगळ्या गणपतींची पूजा, म्हणजे गणपतीची बाकीच्या देवांची आराधना करत असतो आणि गणपती तर त्याचा खास मित्र आहे असं दिसतं एकूणच, त्यामुळे खरं तर गणपती बाप्पा हा असा देवता आहे, बुद्धीची देवता आहे, कलेची देवता आहे, अधिष्ठापती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक वयोगटाला वाटणारा तो आपला मित्र आहे, जसं तुम्ही आत्ता म्हणाला, आणि आज ओणम आहे, त्यामुळे आज आदित्य जो आहे तो एकदम त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत आलेला आहे। ओणम के लिए भी आपको बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं। कैसे ओणम सेलिब्रेट करते हैं आप लोग? ओनम में ऐसे ऐसे ये फ्लावर से ऐसे ये बनाते हैं, ऐसे रंगोली। ऐसे रंगोली बनाते हैं फ्लावर हाँ से, और ऐसे भगवान भगवान को बहुत सारे फूल और खाना भी रखते हैं बहुत। और उसके बाद जब हम लंच करते हैं तो ऐसे ये बनाना लीफ होता है, यस बनाना यस लीफ में बहुत सारे होते हैं, पापड़ होता है, ऐसे राइस होता है, सांभर होता है, वो सारे होते हैं और वो खा लेते हैं हम पूरा। ऍक्च्युली माझ्या पण डोळ्यासमोर ते तेच केळ्याच्या पानावरचं ताट आलं, कारण ओणम मधली खरी धमाल जी असते तीच असते। वंदनाताई, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आजीची भूमिका या अल्बममध्ये साकारलेली आहे, विविध भूमिकांमध्ये तुम्ही आम्हाला दिसत असता, यापुढे सुद्धा दोन प्रोजेक्ट जे आहेत ते लवकरच भेटीला येत आहेत, त्याविषयी? आत्ता दोन जे मूवीज येत आहेत, एक आहे रावण कॉलिंग म्हणून, हां हां थ्रिलर, क्राईम थ्रिलर आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे, कॉमेडी पण आहे,
आणि दुसरी आहे ती अशी ही जमवा जमवी, अशोक सराफची अशी ही बनवा बनवी होती ना, अशी ती दुसरी फिल्म अशी ही जमवा जमवी आहे. इथे सिनियर मॅरेज विषयी चा विषय घेतलाय आणि अशोकची माझी जोडी इतकी फिट आहे ना, त्यामुळे अशोक बरोबरची माझी चौथी पाचवी फिल्म असेल, पण आमची दोस्ती इतकी छान आहे की खूप मजा केली. आणि आमचा माझा मानलेला मुलगा म्हटलं गुप्तेच तो, त्यांनी डिरेक्ट केली. अच्छा. आणि बरोबर. ओके. आता जसं म्हणाले मी की आजी आणि नातवाची गोष्ट या गाण्यातनं आम्हाला पाहायला मिळतीये. गणेशोत्सव म्हटलं ना की अनेक आठवणी असतात आणि त्या आठवणींना उजाळा दिला जातो. तुमच्यासाठी तुमच्या आजीसोबतची गणेशोत्सवाची आठवण किंवा तुमच्याकडे बाबांकडे जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी गोकुळाष्टमी या ठिकाणी त्या ठिकाणी जास्त अलाहाबादला तिथे सुंदर अशी साजरी केली जाते, तर हे जे सण उत्सव म्हणजे गणपतीचा जन्म झाल्यानंतर मग आणखी भजनं आणि सुरू होतं गणपतीची आपल्याची कृष्णाच्या कृष्ण जन्मानंतर, तर तो सगळा रात्रभर चालणारा कार्यक्रम असतो गोकुळाष्टमीचा. आणि हे सगळे हिंदी भजनं आणि अभंग आणि आईनी खूपच गायलेली आहेत, त्यामुळे तिथे सगळं गाव मग जमतं एखाद्या घरात आणि मग ते रात्रभर चालतं, खाणं पिणं नंतर प्रसाद ते चालतं. पण आपल्याकडे गणपती कसं आता सार्वजनिकपणे आणि घरगुतीपणे आहे. बरोबर. सार्वजनिक गोकुळाष्टमी बहुतेक नाही साजरी करत. गणपती उत्सव जो सार्वजनिक होतो आणि तसाच घरात ग, म्हणजे मी आता तुला सांगते, मी आता कोकणात गेले होते अलिबागला होते, तर प्रत्येक घराघरात जवळजवळ एवढी मोठी मोठी मूर्ती घरात, हा घरं अशी लहान लहान खरी, दोन बेडरूमचे एक बेडरूमचं घर आणि स्वयंपाकघर आणि वारांडा अशी घरं, पण त्याच्यात गणपती एवढा एका घरात असा एवढा मोठा गणपती होता. पण ते त्याच्या मागची त्यांची भावना, कोणतरी पाहुणा आपल्याकडे खूप सगळ्यांच्या आवडीचा पाहुणा आपल्याकडे वास्तव्याला आला आहे, तर ते जे असतं ना की उत्साहाचं वातावरण तसं संपन्न घराघरात. मी पुण्यात वाढले ना, लहानपण माझं पुण्यात गेलं, त्यामुळे पुण्यात आजी आजीकडे 10 दिवसाचा गणपती अजूनही असतो. अच्छा. माझा मामेभाऊ करतो, मामा माझा श्रीकांत दादर तोही करतो. पण त्या गणपतीची खासियत अशी आहे की सगळे मोठे 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 असे आम्ही आरसे लावतो. अच्छा. आहेत पण घरात ते, आणि झोपाळ्यावर असतो आमचा गणपती. ओके. म्हणजे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष त्याच झोपाळ्यावरती गणपतीची मूर्ती बसते, फक्त तो गणपती असा हलवत नाही ते 10 दिवस. तो झोपाळा गणपतीचा मुद्दाम करून घेतलेला लाकडी अगदी जुना झोपाळा येतो आणि खिरापत असते वेगवेगळी, आणि पुण्याची खिरापतीची ते खोबरं आणि साखर खडीसाखर वगैरे असतं, ती सगळी ती प्रथा. आणि मग घरोघरी जाणं आणि पुण्यातले गणपती, म्हणजे मला आठवतं की आम्ही जेव्हा विसर्जन व्हायचं ना तेव्हा आमचे एक डॉक्टर होते, त्यांच्या दवाखान्यात असं बाहेर असा मोठा वरांडा होता आणि लक्ष्मी रोड सगळा तिथून दिसायचा, म्हणजे लक्ष्मी रोडवरच खरं, आम्ही रात्रभर तिथे बसायचो विसर्जन बघायला. म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून जाऊन सकाळी 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत शेवटी आम्ही असे पेंगायला घेतो मग आम्ही घरी. आता तर अनेक कलाकार या विसर्जनात पण खरं तर पुण्यातल्या मिरवणुकीत सहभागी होताना ढोल वाजवताना हे ढोल लेझीम वगैरे हे अजून पुण्यात आहे आणि इथेही आहे, पण खूप कमी झालंय प्रमाण. मुंबईत डीजेचं स्वरूप जास्त आपल्याला पाहायला मिळतं, ते डीजे आणि लेझर आणि हे ते टेक्नॉलॉजी वापरून गणपतीची मला असं वाटतं की आपण नुकसान करतोय त्याच मूर्तीचं पण आणि त्या माहोलचं जे वातावरण असतं त्याचं. पण ते गणपती खूप, आणि गणपतीत प्रयोग खूप केले आहेत मी सबंध गावोगावी जाऊन आणि वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर अशा ठिकाणी उत्सवाच्या वातावरणात आमचं नाटक करणं, म्हणजे आमचे बाकीचे स्टॉल लागलेले असतात त्याचा आमचा शेवटचा स्टॉल म्हणजे स्टेज नाटक बरोबर असं असतं ते, त्यामुळे बघणाऱ्याचा पण तो, त्यामुळे तिथे सिरियस नाटक करण्यात अर्थ नाही. एकदा आम्ही सिरियस चार चौघी नाटक करायला गेलो होतो, जवळजवळ समोर 10,000 प्रेक्षक होते किर्लोस्करवाडी मला आठवते करावळगावला कुठेतरी 10,000 प्रेक्षक होते आणि सगळे बोलत होते एकमेकांशी, कारण तो त्यांचा उत्सवाचा वेळ. नाटक पाहण्यात कोणाला इंटरेस्टच नव्हती, आमची दीपा लागू होते आमच्याबरोबर काम करणार,
माझी आईची भूमिका करायची. त्या म्हणाले आता तुम्ही बोलतच असे राहणार असेल तर आम्ही आता नाटक करणार नाही म्हटलं असं नाही त्यांना सांगून चाललं. पण आम्ही अगदी म्हणजे त्या शेवटी बजावलं म्हटलं अरे अशी नाटकं नसतात उत्सवात करायची. एवढं वैचारिक तुम्ही देत बसले कोणाला ऐकायचंय, मनोरंजन काय असेल तर ते करा. ते खूप केलं आम्ही. पण हीच धमाल सासरच्या गणपतीला सुद्धा म्हणजे मला कायम ऐकायला मिळाली तुमच्याकडनं. दीड दिवसाचा असतो आमचा गुप्त्यांचा गणपती, पण दीड दिवस खूप मजा असते. म्हणजे सगळे जवळ 45-50 माणसं, पूर्वी तर 70-70. गुप्त्यांचं वैशिष्ट्य खाणं आणि खाऊ घालणं आणणं, मग ते या गणेश उत्सवामध्ये त्या दीड दिवसाचा गणपती. गणपती बाहेर गेला की मग मागच्या दारांनी नंतर आम्ही रात्रीचा व्यवस्था असते. पण गौरीला सुद्धा आमच्याकडे ती मटणाची आणि ओके अच्छा म्हणजे मांसाहारी नैवेद्य दिला जातो. पण छान सगळे त्या निमित्ताने एकत्र येतात, मोदक करतात. तुमच्या ते एकत्र येणं जे आहे ना कुटुंबाला, ते गणपतीच सगळं करू शकतो. खरं एकत्र आणणं कुटुंबाला, ती ओढ जी आहे ना, उगाच नाही कोकणचे रस्ते सगळे ह्यांनी वाहतुकीने वाढलेले आहेत. म्हणजे जॅम, म्हणजे किती जॅम झालाय ट्रॅफिक. पण हा सणच असा आहे की आपल्यामध्ये कितीही कटुता असली तरी समोर आल्यावर गणेशोत्सवात तरी हास्य येऊन जात. आणि ह्या ह्या गाण्याची वैशिष्ट्य असं आहे की इतका इनोसन्स आहे या गाण्यातला मुलाचा. मुलाला काय वाटतंय, तुझे कान किती मोठे, तुझे डोळे किती छोटे, आणि कसा तू गोजिरा दिसतो. म्हणजे ते लिहिलंय पण असं इतकं छान ना की ते शेवटी मला असं वाटलं जरा थोडा उशीर झाला या गाण्याला यायला. थोडा वर्षापर्यंत खूप गाजलेलं असेल हे गाणं. आणि त्याचा कोरस जे आहे ना गणपती बाप्पा मोर, शेवटचं काय रे आपलं बाप्पा मोरया, गाऊनच आपण ऐकूयात ना. मोरया मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे मोरया. आणि हे चालू राहतं मग. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि खरंच खूप छान वाटलं. न्यूज 18 लोकमतकडनं पुन्हा एकदा तुम्हाला या नव्या अल्बमसाठी आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.